नमस्कार, मी भारत संभाजीराजे भोसले। आज पुन्हा एकदा सीताराम राऊत यांनी बहीण गुलेवाडी फाट्यावरती बाजार करण्यासाठी गेली होती। काही भाजीपालावाले फ्लोरा टाउनशिपच्या शेजारी जो बहिणीचा रस्ता आहे तिथं बहिणीला विनंती करून ते म्हणे रस्त्याला गाड्या येतात, आम्ही या रस्त्यावर बसू का? तर बहिणीने त्यांना रस्त्यावर बसायला सांगितले। त्यावेळी सीताराम राऊत आला, बहीण एकटी आहे, बहिणीसोबत कोणीही नाही, याचा फायदा घेऊन बहिणीचे केस धरून गाडी खाली लुटून जातीवाचक शिवीगाळ केली, छिनाल वगैरे असं घाणघाण शब्द बोलला आणि मारण्याचा गाडी खाली घालून तुला मारतो अशी धमकी दिली। मला ही गोष्ट समजताच मी त्या ठिकाणी गेलो, पण तोपर्यंत सीताराम राऊत हा तिथून फरार झालेला होता। मी पुढं पोलीस स्टेशनला गेलो, तो सीताराम राऊत आमच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये होता। पोलिसांना सविस्तर घटना सांगितली। तिथं उपस्थित असलेले भोसले साहेब आणि जे काही पी आय आहे निवांत जाधव सर हे उपस्थित होते, त्यांना सविस्तर सांगितलं, पण तरी पण त्यांनी फक्त NCR नोंदून घेतली आणि आम्ही त्याच्याकडून लिहून घेतो हा कुठलाही गुन्हा दाखल करणार म्हणजे परत हा असं मारहाण करणार नाही, पण वारंवार अशा घटना घडताय। आज बहिणीचे एवढ्या बाजारच्या लोकांसमोर केस धरलेत, जी काही इज्जत आबरूवर हात घातलाय आणि मारहाण केली, हे घटना खरंच एक हे जर सीताराम राऊत असा बायांसोबतच का खेळतो आणि का तुझ्या महिलेच्या प्रॉपर्टीवर तुझी एवढी घाण नजर आहे, तर तू असा खरंच मर्द असेल तर आमच्यासारख्यांना भेट ना एकदा, मग तुला कळेल काय होईल। आता बहिणीसोबत काय घडलंय बहिणीच्या तोंडून तुम्ही ऐका। मी कविता अभंग, मी रस्त्याला माझा स्वतःचा रस्ता आहे, माझे स्वतःचे कागदपत्रे आहे, सगळं काय माझ्या। आज 5 वर्षापासून हातात त्रास देतो हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। आता मी ते गरीब शेतकरी आहेत, आपले 2 तासासाठी बसतात ते रोडला, हा रोडला बसू देत नाही, हा म्हणतो रोड बी माझाच आहे, ब्लॉक टाकलेले आहेत ते ब्लॉक बी तो म्हणतो माझेच, सगळी जागा माझी। म्हटलं बस 2 तासासाठी बसताय, 2 मिनिटासाठी तर जाऊ दे मरू दे। म्हणून मी गेले, मी उद्या पित्र आहे म्हणून भाजीपाला आणायला गेले। तिथं आला आणि तिथं आला लोकांना उठवतो, म्हणतो इथं कोणीच बसायचं नाही। रात्री येऊन त्याचा भाऊ संजू राऊत आणि यांनी रात्री पण लोकांना येऊन शिव्यागाळ्या केल्या की आम्ही माणसं आणून तुम्हाला मारहाण करायला लावू। म्हटलं रात्रीचं का गोरगरिबांना त्या शेतकऱ्यांना मारायचं आणेल, आम्ही तर सगळ्यांनी तुम्हा लोकांना मोठं केलेलं आहे। आणि आता मी गेले तर मला छिनाल भोसडी शिवी पण देतोय आणि मी बोलायला लागले तर डायरेक्ट मला धरलंय, ती शेपूच्या भाजीची गठडी होती तिच्यावर बी लोटायला लागला आणि म्हणतो तुझे पूर्ण कुटुंब पण संपवून आणि तुला गाडी खाली घालून टाकतो। हा इतका माजलाय नराधम, काय करायचं याला? हा याला लवकर कारवाई जर झाली नाही पोलीस स्टेशन करून तर मी माझे 4 मुलं घेऊन रोडला बसणार। हा नीच रात्रीच्या आमची इथं गाड्या फिरवतो आणि आता सुद्धा काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन पोलीस स्टेशनला आलेला येतो। काय करायचं आम्ही सगळ्यांनी गोरगरिबांनी? आणि पोलीस यांच्याकडे काहीच लक्ष देत नाही। हा मी पोलिसांना म्हटलं तिथं या पंचनामा करा, विचारा तिथं भाजीपाल्याला यांनी काय केलं आहे माझ्यासोबत, मला गाडी खाली घातल्याच्या माझ्या मुलांचं काय, याच्या डोक्यात एवढंच तू इथून निघून जा आणि हे सगळं सोडून दे मला। हा नीच फक्त एवढ्यासाठीच माझ्या मागं लागला। उद्या जर माझ्या जीवाला काही झालं तर याला फक्त जबाबदार सीताराम पुंजा राऊत संजू राऊत हे पूर्ण घर याला जबाबदार असणार माझ्या मुलांना। याच्यानंतर सीताराम राऊत आता वारंवार खूप वेळा झालं, याच्यानंतर आता जर पोलिसांनी 2 दिवसात ह्या घटनेची सविस्तर तिथं CCTV फुटेज आहेत, पोलिसांनी बघितलं पाहिजे आणि ते फुटेज चेक केले पाहिजे। जे भोसले साहेबांनी मला आश्वासन दिलं का आता आम्ही फुटेज चेक करू, पण जो गुन्हा त्यांनी दाखल करायला लागला होता मी त्यांना तो दाखल केला नाही। खरं तर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे नव्हता, कारण त्यांना त्यांनी जातीवरून मारीन वगैरे अशा शिवे दिलेले आहेत, छिनाल रांड असं खूप घाणघाण बोललेलं आहे। याच्या बायकोला किंवा याच्या बहिणीला जर असं कोणी बोललं तर काय होऊ शकतं हे याने एकदा विचार करावा। आणि याच्यानंतर जर पोलिसांनी 2 दिवसात याच्यावरती कारवाई केली नाही तर जिथं दिसल तिथं आम्ही त्याचा थोबाड पडणार आहे। आणि पोलिसांना पण एक विनंती आहे का, आज जर तुम्ही आमच्यासोबत असं करताय तर किती आरोपींच्या असं तुम्ही पाठीशी घालणार आहेत? आज तो तुमच्या समोर पोलीस स्टेशनला 10-20 गुंड घेऊन आला होता तरी तुम्ही आज आमची समजूत काढण्यासाठी फक्त NCR दाखल केलेली आहे। हे संगमनेर पोलीस स्टेशनचं चाललंय तरी काय? माझंही मागच्या वेळेस माझ्यावरती पण करुणा मुंडेकडून खोटा गुन्हा दाखल करून घेतला, आत्ताही पण अशा आरोपीला जर ते समोर पोलिसांसमोर तो आरोपी आहे तरी त्याला काहीच न बोलता आमची समजूत काढून फक्त NCR दाखल केली, काय इथं 1800 गुन्हा दाखल केला नाही? लगेच जर केला असता किंवा फुटेज बघा तुम्ही 2 दिवसांनी करा, पण अशा गुन्हेगाराला सोडता कामा नाही, तर असे गुन्हेगार नंतर खूप काही करू शकतात। धन्यवाद।